म्हणजे थोडा मॅनेज तो करणं पडेगा ना. खरं सांग, तुला ऍडजस्ट करायचं असं म्हणायचं ना? हा मेबी, पण कसं आहे रिलेशनशिप म्हटल्यानंतर थोडीशी ऍडजस्टमेंट आलीच नाही. रिलेशनशिप वगैरे नको यार, मला खूप प्रेशर येतं. पार्टनरशिप म्हणावं तर, आणि ऍडजस्ट शब्द नको, काहीतरी मनाविरुद्ध केल्यासारखं वाटतं. ओके मोहतरमा, जो लफ्ज तुम चुनो वही मैं कहूंगा, जो दर्द तुम चुनो वो भी मैं सहूंगा. तुम रहो वफा भर या ताउम्र है हसी, पास आओ कहो तो वही मैं रहूंगा. आओ गालिब, पर मैं कहां रहूंगा, कैसे रहूंगा? अरे दिल में रहो यार, निवांत रहो. मी मूव इन होणार म्हणजे सामाना सकट मूव होणार, हे बेसिक बेसिक आहे ना. हो अरे, पण खूप गडबड झाली ना, घाई घाईत मला वेळ नाही मिळाला. घाई, एक आठवडा होता तुझ्याकडे. अरे म्हणजे 6 वर्षाची बॅचलर लाईफस्टाईल अशी एका आठवड्यात कशी बदलेन मी? पण निदान कपाटाची अरेंजमेंट तरी बदलायचीस. हे काय आहे, हे असे कपडे कोण कोणत घडी न करता? याच्यामध्ये पार्टी वेअर, कॅज्युअल वेअर, फॉर्मल सगळे एकत्र आहेत ना. हा आणि ते काय, हे चड्ड्या अशा उघड्यावर का ठेवले आहेस तू? चड्ड्या काय, ब्रँडेड आहेत त्या. हा मग चड्ड्या म्हणल्यावर काय त्यांच्या भावना वगैरे दुखावणार आहेत का? अरे पण माझ्या भावना दुखावल्या जातात ना. मग त्या ड्रॉवर मध्ये ठेव. काय भावना की चड्ड्या, दोन्ही. काय बोलते यार. अरे ड्रॉवर मध्ये कसं कॅश किंवा चाव्या, महत्वाचे डॉक्युमेंट, अशा सगळ्या गोष्टी. लेट मी एक्सप्लेन दिस. ओके, हे जे आहे ना, हे असं उंचीनुसार सेट केलेलं आहे. म्हणजे वर घालायचे कपडे इथे, खाली घालायचे कपडे इथे, आणि यामध्ये अशा अंडीज. आणि आता आपण जर एकत्र राहणार आहोत तर त्या अंडीज दिसणारच नाहीत, असं कसं होईल ना? म्हणजे वेगवेगळ्या कारणांमध्ये त्या समोर येतच राहतील ना. पण दुसरं कोणी कपाट उघडलं तर? दुसरं कोणी कशाला आपल्या कपाटाला हात लावेल? हे बॉस, मी माझ्या मित्रांना सांगितलेलं आहे की भाई अभिस घर में एक लडकी है, त्यामुळे वेळी अवेळी इथे लुडकणं बंद, इथे आला तरी फालतू बेवडे धंदे बंद. हे सगळं मी आठवड्याभरात फक्त आपल्यासाठी मॅनेज केलं, आय मीन रादर तुला स्पेस मिळावी म्हणून. कपाटातली स्पेस ती कुठे, माझ्यासाठी जागाच नाहीये. हो, इट्स ओके. मी माझ्यासाठी जागा शोधत नाही, बनवते. आणि जमेल तिथे असं ऍडजस्ट करेन, कारण रिलेशनशिप किंवा पार्टनरशिप म्हटलं की ऍडजस्टमेंट ही आलीच नाही. ये तेरा घर ये मेरा घर, किसी को देखना होगा, तू आके पहले मांग ले मेरी नजर तेरी नजर. ये तेरा घर ये मेरा घर, ये घर बहुत हसीन है,
रसिक हो, यूट्यूबचे नियम पाळा, क्रिएटर्सची गरिबी टाळा या सदराअंतर्गत आपले स्वागत आहे. आताच आपण पाहिला चित्रहार या मालिकेचा पहिला भाग, रोमांचित. पॉज जरा चिकतोय पण चुकतोय पण असो. ह्या दोन नरपाळ्यांची पुढील गोष्ट पाहण्यासाठी करडी गाय या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर कमेंट करा, पण शेअर नक्की करा. रोमांच धन्यवाद.